नमस्कार मित्रांनो आरोग्यबाग भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर बघा मित्रांनो आरोग्यबाग भरतीविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तुम्हाला पाहायला मिळते या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नवीन परीक्षा होणार तर बघा मित्रांनो जी काही नवीन परीक्षा होणार आहे तर त्या नवीन परीक्षेच्या बाबतीत आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तुम्हाला पाहायला मिळते या दहा पदांची पुन्हा परीक्षा होणार आहे तर मित्रांनो जी काही दहा पदं तर त्या दहा पदांपैकीची जी काही महत्त्वाची पदं तर त्या पदांबाबत आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत पुन्हा परीक्षा त्या पदांची होणार आहे आणि जी काही परीक्षेची तारीख आहे ती पुढच्या आठवड्यात त्या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे संपूर्ण जी काही माहिती ते पाहणार त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या फ्रीमध्ये मिळणाऱ्या व्हिडिओसाठी चला तर मग सविस्तर त्या संपूर्ण माहिती पाहूया तर बघा मित्रांनो आपण त्या ठिकाणी आलेलो सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता बघा आरोग्य विभागाने मित्रांनो काढलेलं हे पत्र आहे दोन दिवसांपूर्वी काढलेलं हे पत्र आहे तर ह्यामध्ये त्यांनी बघा सांगितले की तसेच ज्या मुलांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली असे दहा संवर्ग आहेत दहा संवर्ग आहेत आणि त्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची कारवाई सुरू आहे तर या दहा संवर्गांपैकी काही महत्त्वाचे जे काही पद आहेत त्या पदांच्या आपण ह्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत खूप सारे विद्यार्थी कमेंट्समध्ये विचारत होते की सर दहा संवर्ग कोणकोणते आहेत त्यांची माहिती द्या तर बघा मित्रांनो त्यांची आपण थोडक्यात माहिती पाहूया ज्या दहा सवर्ग आहेत तर त्या दहा संवर्गांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे त्यामध्ये जे काही संवर्ग असतील मंडळ असतील ते इतर सोडून जशा उत्तर तालिका अंतिम होतील त्यानुसार प्रसिद्ध करण्यात येतील उर्वरित संवर्गाचे जे काही मंडळाचे बाबत जे काही चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळालेल्या उमेदवारांची फेरपरीक्षा झाल्यानंतर निकाल प्रसिद्ध करण्यात येईल असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं आता बघा जी काही फेरपरीक्षा आहे तर ती कधी घेणार आहे तर फेरपरीक्षा वयाचे नेमणूक अधिकारीनुसार सवर्ग आणि फेरपरीक्षेची तारीख पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येईल व तसे संबंधित मित्रांना कळवण्यात येईल तर मित्रांनो तुम्हाला त्याबाबत कळवण्यात येणार आहे ईमेलद्वारे किंवा मग तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो मेसेजद्वारे सुद्धा कळवण्यात येईल त्याबाबत तुम्ही काळजी करायची नाही आहे पुढच्या आठवड्यात तुमची जी काही परीक्षेची तारीख आहे ती जाहीर केली जाणार आहे तर यामध्ये जे काही पद आहेत त्या पदांची आपण माहिती पाहणार आहोत उदाहरणार्थमध्ये जी काही पद आहेत तसं मित्रांनो ते पदंसुद्धा असू शकतात आणि अजूनही तुम्हाला पदं या ठिकाणी दाखवत होती ज्या पदांची पुनर्परीक्षा होणार आहे तर बघा तर बघा मित्रांनो तुम्ही, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पहिले जे काही दोन पद आहे ते तुमच्यासमोर ओपन झाले आहेत तुम्ही पाहू शकता बघा कनिष्ठ लिपिक आणि वॉर्डन या पदासाठी मित्रांनो पुन्हा परीक्षा होणार आहे कशाप्रकारे त्यांनी आन्सर की तर पब्लिश केलेली आहे परंतु खाली जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी मित्रांनो या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये नोटीस दिलेले नोटमध्ये तुम्ही वाचू शकता बघा रिझल्ट ऑफ पुणे अँड अकोला सर्कल्स विल बी विथ हेल्ड ॲज रॉंग क्वेश्चन पेपर्स वेर इश्यूड ॲट शिवाजी विद्या मंदिर चाकण पुणे अभ्यास इंग्लिश स्कूल नंतर अमरावती तक्षशिला सेंटर अमरावती अँड विद्या भारती महाविद्यालय अमरावती या ठिकाणी मित्रांनो पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे तर बघा कोणकोणते पद ले, ले, दोन पदं तुम्हाला सांगितले कनिष्ठ लेपिका आणि वॉर्डन लक्षात घ्या या पदांची पुनर्परीक्षा होणार आहे आणि त्या संदर्भात एक त्यांनी मित्रांनो दोन दिवसांपूर्वी जी काही मिसमॅच केसेसचा जो काही डेटा होता तो सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे अजून सुद्धा पद आहेत बघा तर बघा मित्रांनो पुढची पदं तुम्हाला पाहायला मिळते बघा गृहवस्रपाल वस्त्रपाल भांडारणी वस्त्रपाल दुसरं पद शस्त्रक्रिया सहायक तिसरं पद आणि दूरध्वनी चालक चौथं पद आणि ते दोन असे सहा पदांची मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी माहिती दिलेली आहे ही जी काही सहा पदं आहेत तर त्या सहा पदांची पुनर्परीक्षा होणारे बघा त्यांनी खाली दिलेले आहे रिझल्ट ऑफ नाशिक अँड लातूर सर्कल विल बी विद हेल्ड ॲज रॉग क्वेश्चन पेपर्स वेअर इशूड ॲट एम कॉलेज नाशिक अँड शिवाजी हायस्कूल लातूर रिएक्झामिनेशन ऑफ प्रेझेंट कॅन्डिडेट्स ॲट दिस एक्झाम सेंटर्स विल बी टेकन इन शॉर्ट कोर्स अँड रिझल्ट विल बी पब्लिश आफ्टर द रिझॅ रिएक्झॅमिनेशन मित्रांनो बघा KTM, के टीएम के टी एच एम कॉलेजच्या बाबतीत तो मिसमॅच जो काही डेटा होता त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे म्हणजेच जे काही मी तुम्हाला माहिती सांगतो या पदांची पुनर्परीक्षा होणारच आहे त्याचबरोबर मित्रांनो ठाणे या ठिकाणची सुद्धा पुनर्परीक्षा होणार आहे त्याबाबतची जी काही माहिती आहे त्यांनी मिसमॅच डेट्यामध्ये दिली होती तर अशा प्रकारे मित्रांनो जी काही पद आहे पदांची आपण माहिती पाहिलेली आहेत संपूर्ण जो काही माहिती आहे म्हणजे तुमची जी काही परीक्षेची तारीख आहे कधी परीक्षा होईल त्याबाबतची माहिती तुम्हाला सविस्तरित आपल्या चॅनलच्या मार्फत प्रोव्हाइड केली जाईल त्याबाबत तुम्ही काळजी करायची नाही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ वाढला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ वाढलं तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कुठे प्रकारची अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद